महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, सकाळपासून गावोगावी फिरताय, प्रचार सुरू आहे, मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? आज आम्ही अंजनी सर्कल जे आहे त्या सर्कलमध्ये 18 गावं आमचे आज प्रचार दौऱ्यामध्ये आहेत. त्यामध्ये त्यापैकी आज ज्या ठिकाणी आपण उभे आहोत हे सेंदला गाव आहे. जे सेंदला गाव हे धर्मवीर दिलीपराव रहाटे यांचं हे निवासस्थान असलेलं गाव आहे, जन्मस्थळ असलेलं गाव आहे. त्यांची या ठिकाणी समाधी आहे आणि ज्या ठिकाणी आपण उभे आहोत हे जगदंबा मातेचं अतिशय प्रसिद्ध आणि जिवंत असं असलेलं हे देवस्थान आहे. या ठिकाणी आपण उभे आहोत. आम्ही आतापर्यंत मला वाटतं 7 की 8 गावं झाली ना, 7-8 गावं केलेली आहेत. तुम्ही प्रतिसाद पाहिला असेल, सगळी गावाच्या गावं खाली होऊन आमच्या सोबत फिरतायत. अतिशय अभूतपूर्व असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि हा सगळा प्रतिसाद पाहता मला असं वाटतंय की एकतर्फी इलेक्शन आहे, निवडणूक एकतर्फी आहे आणि प्रचंड बहुमतानं हे सीट निघणार आहे. काय वाटतं की काल या ठिकाणी मेहकर मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली, कसं पाहता तुम्ही या सभेकडे? एकनाथ शिंदे साहेबांची सभा बघायचं असेल तर त्यापूर्वी 8 तारखेला जी माननीय उद्धव साहेबांची सभा लोणारला झाली त्याची तुलना केली पाहिजे. लोणारला झालेली सभा कितीतरी पटीनं अधिक होती, तिथे सळसळता उत्साह होता आणि लोक स्वतःहून बाहेर पडले होते, तिथे बसायला जागा नव्हती. आणि काल त्यांनी भाड्याची माणसं भाड्याच्या गाड्या करून जो काही जमाव केला तो सुद्धा तिथे अतिशय कमी हा प्रमाण म्हणजे कमी संख्या आहे. आणि त्यांची भाषणं सुद्धा 30-30 अटाळ आहेत, त्यांच्याकडे काहीही बोलण्यासारखं नाहीये. हे मनोधैर्य हरलेले हे सगळे सैनिक आहेत, शिवसैनिक आहेत आणि बनावट शिवसैनिक आहेत. त्यामुळं यांच्याकडून लोकांची सगळी भावना उठलेली आहे आणि ओरिजिनल जी मूळ शिवसेना आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्यावर झालेला जो अन्याय आहे त्याच्या विरुद्ध जनता पेटून उठलेली आहे. आणि त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये जो आमदार आहे जो अपात्र आणि बनावट आणि लफंगेबाज हा जो आमदार आहे त्याच्या विरुद्ध तर अतिशय मोठा असंतोष आहे. आणि माननीय उद्धव साहेबांनी जो माझ्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ घातली आहे तो उमेदवार म्हणून लोकांनी माझं स्वागत केलेलं आहे. आणि ही जी निवडणूक आहे ती आता जनतेने हाती घेतलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक आता माझ्या हातात नाही, कुणाच्या हातात नाही, जनतेने घेतली आहे. आणि ही जनता माननीय उद्धव साहेबांना मतदान रूपी इतका मोठा आशीर्वाद देणार आहे की ही महाराष्ट्रामध्ये विक्रमी मतानं सीट निघणार आहे. मेहकर मतदारसंघामध्ये तब्बल 4,500 कोटीपेक्षा कामं विकास कामं केली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी म्हटलं, त्यामुळे चौथ्यांदा पुन्हा संजय रामळकर यांना निवडून द्यावं, खरंच कामं झाली? तुम्ही गावागावामधल्या काही त्या त्या गावातल्या लोकांना विचारून बघा, त्यांनी मधल्या काळामध्ये काही फ्लेक्स आणि बोर्ड लावले होते त्या गावामध्ये, ही कामं झाली ती कामं झाली आणि ही लावून त्यांनी पायावरती स्वतः दगड मारून घेतला. कारण त्या गावामध्ये जी कामं झाली कागदावर झाली असं ते म्हणतायत ती कामं प्रत्यक्षात झाली नाही. काही कामं अर्धवट आहेत आणि जी काही कामं होत आहेत समजा काही थोडीफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये यांचे स्वतःच्या घरचे ठेकेदार लोक आहेत. जनतेला कोणती जी काही सार्वजनिक स्वरूपाची कोणतंही काम यांनी अवेलेबल करून दिलेलं नाहीये. तुमच्यावरती विरोधक आरोप करतात की विना घालून कोणी आमदार होत नाही म्हणून. नाही, विना घालून आमदार होण्याचा प्रश्न नाही. मी मुळात संत तुकाराम महाराजांच्या वारसा घेऊन निघालेला एक वारकरी आहे. ज्याला कुणाला महाराष्ट्राची टेळणी करायची असेल, ज्याला कुणाला महाराष्ट्राची पाहणी करायची असेल, त्याला संत श्रेष्ठ तुकाराम नावाच्या बुरुजावर जावं लागेल. कारण संत तुकाराम हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक बुरुज आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव आणि एकनाथ आणि संतांची नामावली कळली पाहिजे. ही काही राजकारणाचा विषय नाही आहे. जे काही महाराष्ट्रातलं वारकरी किंवा जो संप्रदाय किंवा संतांचं जे कार्य आहे तो विषय राजकारणाच्या पलीकडला आहे. त्यांनी महाराष्ट्र घडवलेला आहे, त्यांनी अध्यात्म घडवलेला आहे, नैतिक पातळी केलेली आहे. जो कोणी संतांना मानतो तो नैतिकतेची नैतिकता धरून चालतोय. यांना नैतिकता हा प्रकार नाहीये. यांना नैतिकता म्हणजे कशासोबत खातात हेच समजत नाही. संत यांना कळलेत का हा प्रश्न आहे. मी जेव्हा विना घेतला किंवा मी संतांच्या संदर्भात काही आम्ही काही दिंड्या वगैरे केल्या यांनी सुद्धा त्याची कॉपी केलेली आहे. कॉपी करून काही होत नाही, त्याला ओरिजिनल असावं लागतं. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हानुकाटी, या संतांचा जो काही पंत घेऊन मी चाललेलो आहे. त्याच्यामुळे संत संप्रदाय पहिले शिका, संतांनी काय शिकवलंय हे पहिलं शिका हे त्यांना सांगा आणि नंतर त्याच्यावर कॉमेंट करा.
पण ते म्हणतात की शिवसेना आमचीच आहे, म्हणजे खरी शिवसेना आमची आहे. खरं काय हे बघा, स्वतः स्वतः जे आमदार आहेत या ठिकाणचे, हे बनावट आमदार आहेत हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि जे बनावट आहेत, जे लफंगेखोर आहेत, तेच त्या शिवसेनेकडे गेलेले आहेत. जे आता शिंदे साहेब आहेत किंवा दादा आहेत किंवा दुसरे फडणवीशी करणारी जी मंडळी आहे, ही टोळी बघा ना तुम्ही कोणती आहे. ही महाराष्ट्र बांधणारी आहे का महाराष्ट्र उद्ध्वस्त करणारी टोळी आहे? बरोबर आहे. यांच्या हातात जर महाराष्ट्र दिलं तर महाराष्ट्राचं सगळं जे पतन केल्याशिवाय मंडळी सोडणार नाही. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हा महाराष्ट्राचा मानवबिंदू आहे. स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे, एवढी मोठी परंपरा या घराण्याला आहे. आणि हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे हो. आणि यांनी बघा ना, जे काही 2.5 वर्षाचं काम केलं, त्यांनी काम करण्याची पद्धत असेल, लोकांशी असलेला संवाद असेल, आणि त्यांचं भाषण बघा, त्यांचा बॉडी लँग्वेज बघा, एक घरचा मायाळू माणूस वाटतो. आणि म्हणून यावेळेस महाराष्ट्रातल्या जनतेने असं ठरवलेलं आहे की उद्धव साहेबांच्या बरोबर जी गद्दारी झालेली आहे, जी काही धोकाधडी झालेली आहे, त्याचा बदला घ्यायचा. आणि तो लोकशाहीच्या माध्यमातून मतदार राजा यावेळेस हा धडा शिकवणार आहे. दुसरं, यांच्या विरुद्ध असंतोष आहे आणि उमेदवाराचं स्वागत आहे, त्याच्यामुळे ही जी निवडणूक आहे ती एकतर्फी आहे. त्यांनी त्यांचं डिपॉझिट कसं वाचेल एवढाच विचार करावा. शेवटचा प्रश्न आहे, मशाल जाळखाली मशाल जी आहे ना, मशाल बुडाखाली झाड पण काढणार आहे आणि ती इतकी पेटणार आहे की त्यातून ते बाहेर पडणार नाहीये. तर हे होते सुद्धा काढणार अशा पद्धतीचं वक्तव्य सिद्धार्थ खारात यांनी या ठिकाणी केलंय. कॅमेरामन निलय देशमुख, गणेश सोळंकी, मराठी मेहकर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.